कार्टून्स। गावात आनंदी आनंद होता, सगळ्यांचं जीवन अगदी खुशहाल होतं। लंबू आणि टिंगू काही ना काही छोटी मोठी कामं करून जीवनाचा आनंद लुटत होते। पण एके रात्री अचानक असं काही झालं की सगळ्यांची रात्रीची झोप हराम झाली। जंबुवंत गावच्या सीमेपासून घरी येत होता। रात्रीचे 12 वाजले होते आणि जंगलातून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येत होते। ही विचित्र आवाज कशी आहेत? आजपर्यंत तर कधी ऐकली नाही। आणि एक मोठा आवाज आला, जसं काही एक मोठं झाड कोसळलं किंवा एका वजनदार वस्तूच्या पडण्याचा। जंबुवंत आवाजाच्या दिशेने गेला। कोण आहे भाऊ? हिम्मत असेल तर समोर या। अचानक भयंकर वारे वाहू लागले आणि जंबूने पाहिलं की एक घोड्यावर स्वार होऊन माणूस त्याच्याकडे येत होता। काळे कपडे घातलेला, हातात चमकती तलवार आणि मोठाले केस। त्याला पाहून जंबुवंतला घामाचे धारा वाहू लागल्या। जंबुवंत वेगाने असा काही आपल्या घराच्या दिशेने पळाला की त्याने मागे वळून सुद्धा पाहिले नाही। घाबरल्यामुळे त्याची तब्येत खराब झाली। तो तर कांबळ घेऊन बसला होता आणि लंबू टिंगू पण तिथे हजर होते। आमच्या गावातला माणूस जांबवन काल रात्री सीमाच्या कडून म्हणजे दक्षिणेकडून जेव्हा येत होते तेव्हा त्यांनी भूत बघितला असं त्यांचं म्हणणं आहे। या विषयावर चर्चा करण्यात आणि याचा पर्याय शोधण्यात आम्ही इथं आलेलो आहोत। गावातला सर्वात हुशार माणूस असल्याच्या नात्याने गावकऱ्यांसमोर टिंगूने आपले मत मांडले। टिंगूने विचारले, कोणत्या दुसऱ्या माणसाने अशी हालचाल झालेली बघितली आहे का? लगेच गोपाळ आपल्या जागेवरून उठून बोलायला लागला। हे बघा, मला तर पहिलेच पासन जंगलाची दक्षिण दिशा खूप भीतीदायक वाटत होती, पण माझं कोणी ऐकलंच नाही। मी गोपाळच्या गोष्टीपासून सहमत आहे, ते जंगल गावातल्या लोकांसाठी सुरक्षित नाही आहे। सगळ्यांच्या नजरेत भीती दिसत होती। जंबुवंतची बायको जानकी अचानक उभी राहिली आणि म्हणायला लागली, अरे आता विचार करा की करायचं काय आहे। येण्या जाण्याचा रस्ता जंगलातूनच होऊन जातो। जर का त्या भूताचा आतंक वाढत जातोय तर कामानिमित्ताने बाहेर जाणं सगळ्यांचं बंद होऊन जाईल। जानकीच्या बोलण्यामध्ये सत्य होतं। लोक विचारात पडले की येणं जाणं कसं करायचं, उपाय काय करायचा, पण टिंगू वेगळाच विचार करत होता। बघा, पहिले आपल्याला त्या गोष्टीची तपासणी करावी लागेल, कदाचित हे कोण्या दुसऱ्या व्यक्तीचं कारस्थान असेल। या जांबवनने स्वतःच्या डोळ्यांनी त्या भूताला बघितलंय। आता जर जांबवन सारखा धष्टपुष्ट माणूस जर घाबरू शकतो तर नक्कीच त्या जागी भूतांचा वास आहे। टिंगूजी, तुम्हाला कोणाचा जीव गेला तरी भरोसा होणार नाही का? गाववाले जानकीच्या बोलण्याने प्रभावित झाले आणि मुखियाजीने आपला निर्णय ऐकवला। हे बघा गावकऱ्यांनो, गावाच्या हितासाठी आपण असं करूया की 3 दिवसानंतर आपण चंगेजी बाबांना बोलवूया आणि या समस्येचं निराकरण करूया, आणि तोपर्यंत आपण आपली पंचायत बरखास्त करूया। माझी गोष्ट तर ऐका मुखिया साहेब। लोकांनी टिंगूचं एक म्हणणं सुद्धा ऐकलं नाही। दिवसभर टिंगू फक्त जंबुवंतच्या बोलण्यातच अडकला होता। त्याच्या चेहऱ्यावर खूपसे प्रश्न दिसत होते। तेव्हा लंबूने विचारलं, टिंगू आता काय करायचं? आपण पुन्हा पुन्हा एकच गोष्ट माझ्या डोक्यात येत आहे की इतके दिवस कोणता भूत नव्हता आणि अचानक हा कुठून टपकला? काही तर गडबड आहे। तर आता आपल्याला काय करायला पाहिजे? चल आपण जंगलामध्ये त्या दक्षिण दिशेकडे जाऊया, बघूया काही ना काही तर नक्कीच मिळेल। पण तिथे तर भूत, आता ते हे भूत आहे ना। अरे दादा लंबू, जर रात्री एखाद्या भूताने तुला पाहिलं तर तो स्वतःच घाबरून जाईल, आणि तसं पण तिथे भूत काहीच नाहीये। लंबू आणि टिंगू कंदील आणि काठी घेऊन जंगलाच्या दिशेने निघाले। रात्र वाढतच चालली होती। पूर्ण गाव भूताच्या भीतीने केव्हाच गुडूप झोपला होता। दूर कुठे अंधारात झोपलेलं जंगल दिसत होतं। चालत चालत दोघेही जंगलाच्या बाहेर आले आणि लंबूने पुन्हा टिंगूला विचारले, टिंगू एक वेळा विचार करून बघ बाबा, आपण त्या भूताच्या राज्यात जातोय, जर तो भूत अचानकपणे असा समोर येऊन गेला तर आपण काय करायचं? चुप बस, जास्त गडबड नको करू, बस आपले डोळे आणि कान उघडे ठेव आणि माझ्या मागे मागे चल। लंबूचं जंगलाला पाहून घाबरणं बरोबर होतं, कारण जंगलाचं वातावरण पहिल्यापेक्षा जास्त भीतीदायक होतं। खूप मोठी गहन रात्र होती,
कंदिलामुळे एक दुसऱ्यांना ते दोघे पाहू शकत होते, नाहीतर काहीच पाणं अगदी मुश्किलीचं होतं। जंगल जसं की जंबुवनने सांगितलं होतं अगदी तसंच निसरेच दिसत होतं। परंतु चालता चालता अर्धा तास होऊन गेला तरी काहीच दिसरेच आलं नव्हतं। अरे दादा लंबू, हा भूत कुठे पळाला असेल? सुट्टीवर चालला गेला का? अरे इथे भीतीने माझा जीव जातोय आणि तुला गम्मत सुचतय का रे टिंगू? मी जातो, मला नाही थांबायचं ते। लंबू जसा जायला निघाला अंधारात त्याचा पाय अडखळला आणि तो दूर कुठेतरी जाऊन पडला। टिंगू त्याला शोधू लागला। तिथून पुढील काही अंतरावर काही काळ्या रंगाचे कपडे घातलेले लोक बसलेले होते आणि त्यांच्या समोर एक मोठाली लाकडाची पेटी होती, त्यात कदाचित खजिना असावा। दादा, गावात सगळीकडे भीतीचं वातावरण आहे, सर्व लोकांना विश्वास झालाय की इथे भूत प्रेत राहतात। खूप छान, या माहोलला असंच बनवून ठेव बरं का, कारण या मूर्ख गावाल्यांना आपण इथे लपवलेल्या सोन्याच्या खजिन्याबद्दल माहिती नको पडायला। या सर्व गोष्टी टिंगू लपून ऐकत होता। टिंगूने लंबूला आवाज दिला। लंबू, ओय, इकडे ये, बघ। टिंगू आणि लंबू दोघेही त्यांच्या गोष्टी लपून ऐकू लागले। आजची चोरी कमीत कमी 10 लाखाची तर नक्कीच असेल। अरे 10ची नाही, 50 लाखाची आहे। बस इथे हे सांभाळून ठेव फक्त, कुठल्याही गावकऱ्याला इथे येऊ देऊ नका, आणि जर कोणी आलं तर त्याचा खेळ संपला। सगळे लुटारू जोर जोराने हसू लागतात, पण लंबूच्या आवाजामुळे ते लगेच सावध होतात। कोण आहे तिथे? शंकर, जरा जाऊन बघ, जर कुठला गावकरी असेल तर त्याला मारून टाक। अरे दादा, कोणीतरी प्राणी असेल, जाऊ द्या त्याला। तू जाऊन बघ तर। शंकर हातामध्ये कोल्हाडी घेऊन लंबू आणि टिंगू जवळ येत होता। टिंगू आता काय करायचं आपण? अरे तू घाबरत का बरं आहे लंबू? हे सर्व लुटणारे चोरी करणारे आहेत, कोणी भूत नाही। आणि करायचं काय आहे म्हणजे? जो लंबू आणि टिंगू आपण दुश्मनांसोबत करतो ती पिटाई। लंबू आणि टिंगू दोघेही त्या लुटारूंवर हल्ला करतात। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे लुटारू हडबडतात। लंबूने आपल्या ताकदीचा वापर करून एक एक लुटारूला चांगलं मारलं आणि आणलेल्या रशीने सगळ्यांना बांधून ठेवलं। तुम्ही लोक आम्हा साध्या भोळ्या गावकऱ्या लोकांना मूर्ख बनवत होते आणि भूताची अफवा पसरवत होते। आता जेव्हा पोलीस यांना फटकारतील तेव्हा माहिती पडेल काय असतं ते। पोलिसांनी येऊन सर्व लुटारूंना अटक केली आणि खजिना आपल्या ताब्यात घेतला। दुसऱ्या दिवशी गावामध्ये सर्वांना माहीत झालं की लंबू आणि टिंगूने त्या लुटारूंना पकडून दिलंय। तेव्हा मुखियाजीने लंबू आणि टिंगू दोघांनाही धन्यवाद दिले। लंबूजी, टिंगूजी, तुम्ही हे सिद्ध करून दाखवलं की जंगलात कोणी भूत होत नव्हता, हे सर्व तर त्या चोरांचं कार्यस्थान होतं। आम्हाला तुमच्यावर गर्व आहे। जंबुवन, जानकी आणि गोपाळ आणि सगळे गावकरी लंबू आणि टिंगूचे आभार मानत होते। तेवढ्यात एक छोटा मुलगा अशोक हातामध्ये वर्तमानपत्र घेऊन तिथे धावत आला। टिंगू भैया, तुमचं आणि लंबूचं पेपर मध्ये नाव आलंय, वाचा ह्याला। टिंगू वाचू लागतो। यात लिहिलं आहे की लंबू आणि टिंगूचा सरकार अभिनंदन करते आहे, या दोघांनी खूप मोठ्या चोरांना आणि खजान्याला पकडला आहे, म्हणून सरकार त्यांना खजिन्यातला काही हिस्सा त्यांना बक्षीस म्हणून घोषित करते आहे। सर्वजण लंबू आणि टिंगू साठी टाळ्या वाजवू लागतात आणि भूताच्या खोट्या खोट्या अफवा इथेच संपतात।